नमस्कार तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनेल रियांशी फूड अँड आर्टमध्ये आज आपण बनवणार आहोत प्रवासामध्ये दोन दिवस टिकणारी आणि अतिशय झणझणीत आणि टेस्टी अशी दुधातील वांग्याची भाजी खूपच चविष्ट लागते ही वांग्याची भाजी तुम्ही प्रवासामध्ये दोन दिवस घेऊन जाऊ शकता बिलकुल खराब होत नाही आणि एकदम टेस्टी आहे तर चला सुरू करूया मग तर वांग्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी जी छोट्या साईजची वांगी असतात ती सहा ते सात वांगी अशा प्रकारे कट करून घेतलेली आहेत तुम्ही जर मोठी घेतली तर तुम्ही तुमच्या तुम्हाला किती बनवायचे त्यानुसार कमी जास्त करू शकता आणि या वांग्यांना मी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेलं आहे त्यामुळे आपली जी वांगे आहेत ती काळी होत नाहीत इथे मी एका कढाईमध्ये तीन टेबलस्पून तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मी घातलेले आहे अर्धा टेबलस्पून जिरे आणि अर्धा टेबलस्पून मोहरी जिरे मोहरीला छान तडतडू द्यायचं आहे म्हणजे त्याचा स्वाद जो आहे तो छान लागतो त्याचसोबत कढीपत्त्याची पाच सात पानं घातलेली आहेत आणि एक चमचा मी इथं आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे त्याचसोबत दोन टेबलस्पून मी इथं सुकं खोबरचा किस घेतलेला आहे तोही यामध्ये ॲड केलेला आहे आता आपल्याला लो गॅसवर आलं लसूण आणि सुकं खोबरं जे आहे त्याला छान परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी टू लो टू मिडियम ठेवलेली आहे तर तुम्ही पाहू शकता याचा आता थोडासा कलर चेंज झालेला आहे तर आता आपण यामध्ये बाकीचे सुके मसाले ॲड करूया तर गॅसची फ्लेम लो केलेली आहे आता मी सुरुवातीला यामध्ये घालणार आहे एक टेबलस्पून लाल तिखट अर्धा टेबलस्पून हळद त्यासोबत अर्धा टेबलस्पून काळा मसाला काळा मसाला कसा बनवायचा याचा व्हिडिओ ऑलरेडी शेअर केलेला आहे त्यासोबत थोडासा गरम मसाला मी इथे ॲड केलेला आहे काळा मसाल्याचा व्हिडिओ त्याची लिंक जी आहे तुम्ही तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आता यामध्ये पाण्यातून काढून जे आपले वांगे आहेत ते यामध्ये ॲड करायचे आहेत आणि छान मिक्स करून घेऊया आपण या भाजीमध्ये पाण्याचा वापर केलेला नाही आहे तुम्ही पाहू शकताय आता यामध्ये मी घालणार आहे जवळजवळ एक वाटी म्हणजे एक फुलपात्रभर दूध इथं ॲड केलेलं आहे मीठाचा वापर मी केलेला नाही आहे आता या दुधामध्येच आपल्याला वांगी जी आहे ती शिजवून घ्यायची आहेत जर तुम्ही या स्टेजला मीठ घातलं तर आपली जी दूध आहे ते फाटतं आणि भाजीची जी टेस्ट आहे ती छान लागत नाही त्यामुळे आता यावर झाकण ठेवून आपण भाजी छान शिजवून घेऊया तर जवळजवळ एक साठ सत्तर टक्के आपली वांगी जी आहे ती शिजलेली आहे ग्रेव्ही पण घट्ट झालेली आहे तुम्ही पाहू शकताय तर आणखीन थोडा वेळ आपण याला शिजवून घेऊया झाकण लावून तर एक चार ते पाच मिनिटानंतर आपले वांगे तुम्ही पाहू शकताय मस्त भाजीला तेल सुटलेलं आहे आणि आपलं जे दूध आहे ते छान आटलेलं आहे ग्रेव्ही जी आहे ती मस्त आटलेली आहे आणि एकदम टेस्टी झालेली आहे ही दिसायला पहा किती सुंदर दिसत आहे वांगे ही छान शिजलेली आहेत तर आता यामध्ये मी घालणार आहे चवीनुसार मीठ आणि त्याचसोबत बारीक कट केलेली कोथिंबीर यामध्ये ॲड करूया परत एकदा व्यवस्थित मिक्स करूया आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करायची आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे भाजी कलर सुंदर आलेला आहे आणि तितकी चविष्ट लागते ही भाजी प्रवासामध्ये तुम्ही ही भाजी दोन दिवस नेऊ शकता बिलकुल खराब होत नाही आणि अतिशय चविष्ट लागते तर नक्की करून बघा खूप सोपी रेसिपी आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावरही क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळेल पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत धन्यवाद